मंडळी विधानसभा निवडणुका अवघ्या महिन्याभरावर आल्या आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या बरीच हालचाल पाहायला मिळते त्यातच महाविकास आघाडी आणि माहितीचा नेमका जागा वाटपासंदर्भातील फॉर्म्युला काय असेल याबद्दलच्या रोज नवनवीन बातम्या समोर येताना दिसत आहेत आता ते समोर येईलच पण काल उमेदवार जाहीर करण्यात भाजपनं आघाडी घेतली आहे आणि तब्बल नव्याण्णव जागांवर आपले उमेदवार जाहीर केलेत आता खर तर उमेदवारी जाहीर केल्यावर माहितीकडून जोरदार प्रचाराची तयारी सुरू व्हायला हवी होती पण माहितीमध्ये भाजप सोडून इतर दोन पक्षात शांतत आहे त्यातल्या त्यात शिंदे यांच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलेलं असणार कारण भाजपनं जाहीर केलेल्या नव्याण्णव जागांमधील पाच जागा अशा आहेत ज्यावर शिंदे यांच्या शिवसेनेचा हक्क होता शिंद्यांना अजिबात अपेक्षित नसलेली चाल भाजपने केलेली आहे यातून गेली दोन वर्ष थांबलेली चर्चा परत सुरू झाली आहे आणि ती म्हणजे भाजप खरंच शिवसेनेला संपवत आहे का पण ते कोणते पाच मतदारसंघ आहेत ज्यावर शिवसेनेचा हक्क राहिलाय आणि हा हक्क भाजपने कसा गुपचूप हिसकावून घेतलाय हेच सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय असंडळी भाजपचा इतिहास आपण जर का पाहिला तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये एक जागा निवडून आणण्यासाठी सुद्धा या पक्षानं वर्षानुवर्ष वाट पाहिलेली आहे अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी यांसारख्या मातब्बर राष्ट्रीय नेत्यांनी त्या त्या राज्यातील स्थानिक राजकीय पक्षांसोबत युती करून हळूहळू सत्तेच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली अटल बिहारी वाजपेयी यांनी सत्तेमध्ये असताना कायमच आपल्या मित्र पक्षांचा आदर केला आणि राजधर्म पाला पण दोन हजार चौदा नंतरचा भारतीय जनता पक्ष हा वेगळा आहे असं अनेक राजकीय जाणकारांचं मत आहे सध्या भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे जगातील सर्वाधिक कार्यकर्त्यांचा तो पक्ष आहे दोन हजार चौदा मध्ये मित्रपक्षांना सोबत घेऊन सत्ता हस्तगत केलेल्या भारतीय जनता पक्षानं दोन हजार एकोणीस नंतर मात्र आपल्या स्थानिक मित्रपक्षांना संपवण्याची भूमिका घेतली असं अनेक राजकीय विश्लेषक सांगतात त्यातल्या त्यात फक्त महाराष्ट्रापुरतं जर का बोलायचं म्हटलं तर दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढले होते पण निवडणुकानंतर सर्वाधिक जागा जिंकलेल्या असून सुद्धा मुख्यमंत्री पदावरून या दोघांचं गणित फिसकटलं त्यातून पुढं शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी हे नवीन समीकरण महाराष्ट्रामध्ये उदयास आलं त्यावेळेस शिवसेनेचे प्रमुख असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्यानं म्हणत होते की भारतीय जनता पक्षाला शिवसेना संपवायचे त्यांच्या त्या म्हणण्याला दुजोरा तेव्हा मिळाला जेव्हा एकनाथ शिंदे यांनी सेनेतील चाळीस आमदारांना सोबत घेऊन बंड केलं तेव्हा शिवसेनेतल्या अनेक कट्टर नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती हा जो झाला तो इतिहास आपल्याला माहित आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी जास्तीत जास्त फोकस त्यांच्यावरतीच कसा राहील याची सातत्यानं काळजी घेतल्याचं दिसून येतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुद्या किंवा इतर कोणत्याही योजना सुद्या काही मदत करणं सुद्या एकनाथ शिंदे यांनी मीच पुढचा मुख्यमंत्री असणार हे प्रोजेक्ट करायला सुरुवात केलेली होती काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये अशी देखील बातमी होती की एकनाथ शिंदे अमित यांना असं म्हणाले होते की तुम्ही माझ्यावरती जबाबदारी द्या माझ्या नेतृत्वाखाली मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सत्ता आणून दाखवतो पण त्यानंतर मात्र सर्व वर्तमानपत्रांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावरती फोकस असणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध झाल्याचं आपण पाहिलं आणि आता अवघ्या महिन्यावरती विधानसभेच्या निवडणुका आलेल्या असताना भाजपनं पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर कडी केलेली आहे कारण भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत अशा पाच जागा आहेत जिथं एकनाथ शिंदे यांची शिवसेना दावा सांगत होती थोडक्यात काय निवडणूक होण्याच्या आधीच भाजपनं शिंदेच्या शिवसेनेकडून पाच मतदारसंघ खेचून घेतले आहेत आता ते पाच मतदारसंघ कोणते तर नालासोपारा धुळे शहर अचलपूर देवळी आणि उरण म्हणजे जिथं शिंदे विरुद्ध ठाकरे अशी लढत होऊ शकली असती तिथं आता भाजप विरुद्ध ठाकरे गट अशी लढत या पाच मतदारसंघांमध्ये पाहायला मिळेल आता त्यासाठी भाजपकडून तिथं कारण सांगण्यात येत आहे त्या पाच मतदारसंघांची आपण एक एक करून माहिती घेऊ हो। पहिलं आहे नाला सोपारा विधानसभा मतदारसंघ मंडळी सध्या भाजपनं राजन नाईक यांना नाला सोपाऱ्यातून उमेदवारी जाहीर केली आहे दोन हजार एकोणीसला या मतदारसंघातून शिवसेनेचे प्रदीप शर्मा हे उमेदवार होते जरी त्यांचा तिथं पराभव झाला असला तरी ते त्यांनी एक लाखांपेक्षा जास्त मतं मिळवलं होतं पण सुमारे पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार मतदार असलेला नालासोपारा हा सर्वात मोठा मतदारसंघ असून तिथं उत्तर भारतीयांची मतं लक्षणीय आहेत पालघर लोकसभा निवडणुकीत भाजपचे डॉक्टर हेमंत सावरा यांनी नालासोपऱ्यातून एकाहत्तर हजार मतांची आघाडी मिळाली दरम्यान नालासोपारा मतदारसंघात उत्तर भारतीयांची मतं निर्णायक ठरली असल्यानं भाजपचा तर मागच्या टर्मला निवडणूक लढवलेली असल्यानं शिंदे गटाचाही तिथं दावा होता मागच्या वेळी तिथं बहुजन विकास आघाडीचे क्षितिश ठाकूर विजयी झालेले होते आणखी एक मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे ते म्हणजे नाला आजवर कोणताही भाजपचा किंवा भाजपचा पाठिंबा असलेला उमेदवार निवडून आलेला नाही तरी सुद्धा लोकसभेला भाजप उमेदवाराला मिळालेल्या मतांची आघाडी पाहता त्या मतदारसंघात भाजपनं आपला उमेदवार दिलेला आहे दुसरा मतदारसंघ म्हणजे धुळे शहर विधानसभा मतदारसंघ तिथं एमआयएमचे फारुख शाह अनुवर हे विद्यमान आमदार आहेत पण दोन हजार एकोणीस साली तिथं खरी लढत ही एकसंध शिवसेनेचे हिलाल माळी विरुद्ध लोकसंग्रामचे अनिल गोटे यांच्यातच झाली होती पण अंतिम फेरीत तीन हजार मतांची आघाडी घेत फारुख शहावर विजयी झाले दरम्यान गेल्या टर्मला तिथं भाजपचा नामोनिशान नसताना आता धुळे शहरमधून भाजपने यंदा अनुप अग्रवाल यांना उमेदवारी दिलेली आहे त्यानंतर तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अचलपूर दोन हजार एकोणीस मध्ये अचलपूर मतदारसंघ प्रहार जनशक्ती पक्षानं जिंकला होता प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू बाबाराव कडू यांनी काँग्रेसच्या अनिरुद्ध उर्फ भाऊ सुभाणराव देशमुख यांचा आठ हजार तीनशे शहाण्णव मतांच्या फरकाने तिथं पराभव केला होता त्यावेळी शिवसेनेच्या सुनीता फिसके यांनीही तिथून निवडणूक लढवली होती यंदा भाजपनं तिथे प्रवीण तायडेंना उमेदवारी दिली आहे यामुळं शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी तिथं नाराज झाले आहेत कारण लोकसभेला सुद्धा तिथं शिंदे गटाकडून आनंदराव अडसू यांनी दावा केलेला असताना भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी दिली होती पुढं चौथा आहे देवळी विधानसभा मतदारसंघ हा सुद्धा शिवसेनेच्या हक्काचा मतदारसंघ होता तिथं दोन हजार एकोणीस साली एकसंद शिवसेनेच्या समीर देशमुख यांनी निवडणूक लढवली होती पण आता भाजपकडून तिथं राजेश बकाने यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि सर्वात शेवटचा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे उरण दोन हजार मध्ये अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी शिवसेनेचे मनोहर गजानन भुईर यांचा पाच हजार सातशे दहा मतांनी तिथं पराभव करून विजय मिळवला होता पण मावा अंतर्गत येणारा उरण विधानसभा मतदारसंघ जिथं शिवसेनेचं वर्चस्व अधिक आहे तिथं आता भाजपनं पक्ष उमेदवार महेश बालदी यांना उमेदवारी दिलेली आहे मंडळी दोन दिवसांपूर्वी अमित शाह यांचं एक स्टेटमेंट व्हायरल झालं होतं त्यात ते, ते म्हणतात की त्याग करावा लागेल त्या स्टेटमेंट नंतर चर्चा ही सुरू झाली की निवडणुकानंतर सत्ता स्थापनेवेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा त्याग करावा लागेल त्याची पुसटशी कल्पना गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सर्व जनतेला येतच होती कारण जाहिरातींचा फोकस देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिफ्ट झालेला आहे पण एकनाथ शिंदे यांना त्यांच्या हक्कांच्या जागांचा सुद्धा त्याग करावा लागेल असं वाटलं नव्हतं एकूणच परिस्थिती अशी आहे की इतकी वर्ष मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेला शिवसेना एकनाथ शिंदेच्या बंडानंतर मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे असून सुद्धा वाटाघाटीमध्ये बॅकफुटवर आहे आणि शिंदेच्या त्यांना हक्काच्या जागा वाटत असलेल्या पाच जागांवरती भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार देऊन तसा स्पष्ट संदेशच दिलेला आहे आता एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेतात हे समजेलच एकनाथ शिंदे यांनी अनेक वेळा जाहीर कार्यक्रमांमध्ये सांगितलंय की मी माझ्यासोबत आलेल्या कोणाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही आणि गेल्या दोन वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी त्यांची ती भूमिका प्रामाणिकपणे जपलेली सुद्धा दिसून आली आहे आणि एकूणच तुम्हाला नेमकं काय वाटतंय आत्ताच्या या कृतीमुळे भाजप कुठेतरी छोट्या पक्षांना किंवा शिवसेनेला संपवत आहे का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला जिवात विसरू नका धन्यवाद